नमस्कार, स्वागत है आपका एनबीसी न्यूज पर। आज के हिंदी बुलेटिन के लिए मैं हूं आपके साथ रत्नाकर। बहुजन समाजवादी पार्टी, ज्वाड़ी जोन, आदिवासी लोक जागर प्रबोधिनी, जय दुर्गा आदिवासी सेवा मंडल, जय बिरसा आदिवासी विकास संस्था ने संयुक्त रूप से मणिपुर में सांप्रदायिक हिंसा और महिलाओं के साथ सामूहिक बलात्कार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। मणिपुर राज्य के कांगकोपकी गांव में महिलाओं को नग्न कर देने की घटना ये मानवता को शर्मसार करने वाली है और इस मामले में दोषियों के खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जानी चाहिए और बलात्कारियों को तत्काल मौत की सजा दी जानी चाहिए। साथ ही मणिपुर में तत्काल राष्ट्रपति शासन लगाया जाए, ऐसा ज्ञापन वाड़ी पुलिस स्टेशन के अपराध निरीक्षक विनोद गोडबोले को देकर राष्ट्रपति से मांग की गई है। मणिपुर के जंगल में खनिज भंडार पूंजीपतियों को देने की भाजपा सरकार की योजना के कारण 3 महीने से जल रहे मणिपुर के बारे में प्रधानमंत्री मोदी चुप है, ऐसा बसपा तथा आदिवासी समुदाय तथा उपस्थितों ने ज्ञापन के माध्यम से कहा। भविष्य में अगर दलित, आदिवासी, ओबीसी और अल्पसंख्यक एकजुट होकर देश की सत्ता पर काबिज नहीं हुए तो इस पूरे बहुजन समाज को गुलामी की जिंदगी जीनी पड़ेगी। यह संदेश विरोध सभा में दिया गया। इस सभा में सुधाकर सोन पिंपले, विजय इंगले, युवराज भांगे, गौतम मिश्रा, सुभाषेव, गौतम त्रिपुड़े, वीरेंद्र कापसे, मानिक जंगले, कौवाल रामटे के सूरज वानखेड़े, साहिल खोबरागड़े आदि उपस्थित थे। आदिवासी लोक जागरण प्रबोध मंच से मारुतराव कोदवते, कैलाश मसराम, ज्ञानेश्वर उइके, नरेश मसराम, संदीप कोदवते, मंगेश उइके, सुखलाल मड़ावी, मोहन दुर्वे, दुर्गा भलावी, माधुरी गोंडानी, दुर्गा फूलसुंगे, सीमा मड़ावी, जयश्री कुंभारे, भाग्यश्री कंगाले, गीता उइके, धनवंता कुमारी भानरे, प्रेमलता कुंभारे, शारदा मर्सकोले, शीला गोलाइत, संगीता कुमारे, रीना श्रेयस, बंगला उइके, इंदिरा कोलसुंगे, दीपिका कुमरे, वंदना उइके, आशा पेंदा मौजूद रही। निषेध सभा का परिचय सुधाकर सोन पिंपले ने दिया। मारुतराव कोदवते, कैलाश मसराम, विजयी इंगले, राजकुमार बोरकर ने मार्गदर्शन किया। गौतम मिश्राम ने आभार व्यक्त किया। वहीं इस दौरान बहुजन समाज पार्टी के कार्यकर्ता तथा आदिवासी महिलाएं प्रमुख रूप से उपस्थित थी। जय सेवा, जय बिरसा, जय सेवा, जय भीम। मी शारदा मरसकुल्ले बोलत आहे। जय बिरसा आदिवासी विकास महिला बचत गट, जे मणिपूरमध्ये आदिवासीवर अत्याचार होत आहे त्याच्यावर काहीतरी हे झाले पाहिजेत, आणि जे द्रौपदी मुर्मू ताई आहे त्यांना आमच्यावर लक्ष ठेवले पाहिजेत। असं अत्याचार होत आहे तो बंद व्हायले पाहिजेत, आणि जे आमचे आदिवासी महिला आहे आम्हाला का वाटत असेल आज आम्ही रोडावर निघालो, आमच्या महिलावर असे धिंडुडे काळूनशनी लोक रोडावर आणतात। या ठिकाणी आपण या पोलीस स्टेशनमध्ये जे मणिपूरमध्ये जे भयंकर असं कुकी आदिवासी आणि नगा आदिवासी यांच्या महिलेवर जो अन्याय अत्याचार झाला आणि गेल्या 3-4 महिन्यापासून संपूर्ण आदिवासी क्षेत्रामध्ये अशांतता आणि जास्तीत जास्त पुरुष आणि स्त्रियांची हत्या करण्यात येत आहे, तरी ही हे सरकार त्या ठिकाणचं मणिपूरचं सरकार आणि केंद्र सरकार याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे। याकरता आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करण्याकरता संपूर्ण आदिवासी समाजाचे लोक या ठिकाणी जमलेले आहोत, तसेच या ठिकाणी आदिवासी समाज, बहुजन समाजाचे लोकसुद्धा या ठिकाणी या अशा दुखत आणि अत्याचारी सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी आम्ही बोलत आहो। आणि हे निवेदन या देशाचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या राज्यपालालासुद्धा या ठिकाणी आम्ही ते निवेदन पाठवित आहो, आणि याच्यात जास्तीत जास्त त्या ठिकाणी मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लावण्यात यावा ही मागणी या ठिकाणी आम्ही करत आहो आणि या घटनेचा निषेधसुद्धा करत आहो। बांधवांनो, या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून जे निवेदन देण्यात आलं, हे निवेदनाचं मुख्य उद्दिष्ट ह्या बहुजन समाजावरती, SC ST OBC होत असलेला अन्याय आणि हा होत असलेला अन्याय म्हणजे मुद्दाम घडवलेला अन्याय, या ठिकाणी केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, वेगवेगळ्या माध्यमातून झगडे लावण्याचा प्रयत्न होतात आणि हे जे भांडणं आहेत हे फक्त आणि फक्त राजकारणासाठी केलं जातं। आम्हाला शिकवत असताना राजकारणासाठी नाही असं बोलल्या जातो आणि दुसऱ्या बाजूला मात्र ते मुद्दाम हे असे भांडणं घडवून आमच्या आदिवासी समाजातील लोकांना, OBC समाजातील लोकांना आणि SC समाजातील लोकांना प्रताडित करतात। आणि हा प्रताडित करण्याचा फक्त आणि फक्त कारण हाच आहे की राज्य कारोबारामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असला पाहिजे, 2024 निवडणूक लढवताना आपसामध्ये फूट पडली पाहिजे आणि पुन्हा आम्ही सत्तेवर आलो पाहिजे, हाच त्यांचा मेन उद्दिष्ट आहे आणि हा उद्दिष्ट सफल नाही झालं पाहिजे। म्हणून आम्ही समाजाला समजवण्याचा प्रयत्न करतो की आता काळाची गरज आहे, पूर्ण समाजाने SC ST OBC लोकांनी एकत्र यावं आणि या गव्हर्नमेंटचं आम्ही निषेध करतो आहे। धन्यवाद। आज बहुजन समाज पार्टी वाडी शहराच्या वतीने मणिपूरमध्ये जे
जातीय हिंसाचार घडला आणि त्या हिंसाचारामध्ये ज्या आदिवासी समाज ज्यावरच्या ज्या महिला आहेत त्यांची जे नग्नधिंड काढण्यात आली आणि ती घटना चार मेला घडूनसुद्धा 3 महिन्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं जे काही लोकांना कळलं नाही परंतु सोशल मीडियावरती जेव्हा बातमी पसरली तेव्हा मात्र ही जगाला सरमेनं मान घालणारी घटना आहे असं वाटलं। बंधूंनो, आज आदिवासी समाजावरती किंवा बहुजन समाजावरती मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ज्या घटना घडत आहेत याला खऱ्या अर्थाने इथलं मोदी सरकार जबाबदार आहे। मध्य प्रदेशमध्ये आदिवासी मुलावरती उभ्याने त्याच्यावरती पेशाब केली जाते तर काही आदिवासी लोकावरती चपलीतून त्यांना पाणी पाजलं जाते तर आता मणिपूरमध्ये स्त्रियांवरती नग्न करून त्यांची धिंड काढली जाते। बंधूंनो, हा एक प्रकारे ह्या आदिवासी समाजावरती आणि बहुजन समाजावरती मोठ्या प्रमाणामध्ये केलेला अत्याचार आहे आणि ह्या अत्याचाराला जर आपल्याला काढायचं असेल तर बहुजन समाजाने म्हणजे SC ST OBC या समाजातील लोकांनी एकत्र येऊन ह्या देशाची राज्यसत्ता हस्तगत केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। कारण की जे राज्यकर्ते आहेत त्यांना जे गुन्हेगारी करतात त्यांना संरक्षण प्राप्त झालेलं आहे, आपल्याला मात्र कोणत्याही प्रकारचं संरक्षण प्राप्त झालेलं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर हे अत्याचार आदिवासीवरती का घडतं आहे त्याचं मुख्य कारण आहे की आदिवासी समाज जिथं राहत आहे तिथं खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ती खनिज संपत्ती आता ह्या मोदी सरकारला इथल्या अडाणी आणि अंबानीला द्यायची आहे आणि जोपर्यंत आदिवासी समाज हा त्या जागेवरती राहील तोपर्यंत ती संपत्ती हे लोक देऊ शकत नाही। म्हणून तिथून त्या आदिवासी समाजाला जातीय संघर्ष करून त्यांना तिथून बेदखल करायचं आहे आणि ते बेदखल केल्यानंतर ती जागा खाली होईल आणि मग इथल्या त्या लोकांना ती जमीन दिली जाईल आणि म्हणून ते लोक आदिवासी महिलांवरती किंवा पुरुषावरती कसल्याही प्रकारचा अत्याचार करायला कमी करत नाही। म्हणून बहुजन समाज पक्षाच्या वतीने आम्ही ह्या सरकारचा निषेध करतो, ज्या लोकांनी महिलेवरती बलात्कार केला त्या लोकांना ताबडतोब फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि मणिपूरमध्ये जे भाजपाचं सरकार आहे ते भाजपाचं सरकार बर्दास्त करून तिथे राष्ट्रपती शासन लागू करावं अशी मी विनंती करत आहे। इथल्या खास करून मी राष्ट्रपती मुर्मूताई यांना विनंती करेल की तुम्ही आपले तोंड बंद असलेले उघडे करा आणि तुमच्या समाजावरती तो अत्याचार होता है कमीत कमी त्याच्यावरती तरी बोला तर देश हा खरा राष्ट्रपती आहे असं समजेल अन्यथा तुम्ही सुद्धा त्या पक्षाचे गुलाम आहे असं गृहीत धरले जाईल। धन्यवाद। जय भीम। जय भीम, जय सेवा। साथियों, आज हम वाड़ी पुलिस स्टेशन में जो मणिपुर में आदिवासी समाज की महिलाओं के साथ में जो अत्याचार हुआ और उनको नग्न अवस्था में जो उनकी उनको घुमाया गया उसके विरोध में ये सरकार को हम निषेध करते हैं ऐसा निवेदन देने के लिए वाड़ी पुलिस स्टेशन में जमा हुए। साथियों, ये जो आदिवासी समाज के ऊपर अत्याचार हो रहा है, महिलाओं को नग्न किया जा रहा है और मध्य प्रदेश में जो मूत्र पिलाया जा रहा है आदिवासी लोगों को, ये सब ये सरकार की मंशा है कि आदिवासी समाज को इस देश से खदेड़ा जाए। इसलिए उन लोग ये सरकार भारत देश में समान नागरिकता कानून लाने की कोशिश कर रही है। इस कानून लाने से आदिवासी का जो हक और अधिकार है वो टोटली ख़त्म हो जाएंगे। इस कानून को पास न होने के लिए सारा आदिवासी ज़मीन पे आंदोलन करने के लिए उतर जाएगा ऐसा मैं घोषित करता हूँ और ये सरकार का निषेध करता हूँ। जय भीम, जय भारत। ब्यूरो रिपोर्ट, BCN न्यूज़। शिवसेना की सालगिरह के मौके पर नासिक में पिछले एक महीने से तरह तरह के कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं। आज भी शिवसेना की ओर से भजन महोत्सव का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में नासिक के पालक मंत्री दादा भुसे, शिवसेना के प्रमुख पदाधिकारी प्रमुख रूप से उपस्थित थे। कार्यक्रम का आयोजन नासिक के गंगापुर रोड स्थित राव साहेब थोराट हॉल में किया गया था। इस अवसर पर पालक मंत्री दादा भुसे ने मार्गदर्शन किया। जसा आमच्या वारकरी संप्रदायाच्या आणि आपले कोपरगावचे टीम होते आत्मा मलिक, म्हणजे त्यांचे प्रखंड विचार असतात। आम्ही खूप काही गोष्टींचं हे करत असतो परंतु त्यांनी अतिशय स्पष्टतेने वारकरी संप्रदाय पण आपले विचार अतिशय स्पष्टतेने मांडत असतात। शिवपुराणचा तो कार्यक्रम होता तर त्याचा सारांश होता, एक लोटा जल सारी समस्या उका हल। म्हणजे तुम्ही समर्पित भावनेतून जर सेवा केली तर त्या सर्व समस्यांचं निराकरण त्या ठिकाणी होत आहे।
म्हणजे याच्यामध्ये अंधश्रद्धेचा भाग नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, त्या क्षेत्रामध्ये जर समर्पित भावनेतनं आपण कार्य केलंय तर निश्चितपणे परमेश्वर त्या ठिकाणी आशीर्वाद देत असतात, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. ब्यूरो रिपोर्ट, बीसीएन न्यूज. आज के इस बुलेटिन में बस इतना ही. खबरों का सिलसिला इन बीसीएन न्यूज पर यूं लगातार चलता रहेगा. बने रहे हमारे साथ इन बीसीएन न्यूज पर. नमस्कार.